मला यात काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या 20-25 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे डिस्प्यूट आले त्या त्यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याच्या आधी इंटरिम निर्णय देऊन अंतरिम निर्णय देऊन त्या त्यावेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारली आहे. आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. मला ही अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू श्री एकनाथराव शिंदे यांनी मांडलेली आहे ती बाजू वरचढ ठरेल असं मला वाटतं. पाठीमागे भाजप आहे असं बोललं जात आहे, कारण का त्यांचा एकही उमेदवार ते देणार नाही, भाजपला हवे म्हणून हे केलं जात. असं आहे की बोलायला आपण काही बोलू शकतो. आता कुठल्या तरी चॅनलवरून मी बातमी वाचत होतो की शिवसेनेने जी नवीन नावं सांगितली आहेत त्याच्यामागे शरद पवार आहेत. आता काय ज्याला जे वाटतं ते सांगतो. सर, सेनेच्या नेत्यांकडून संवाद साधला ते असं म्हणतात की मोदींचं नाणं आहे 2014 नोटबंदीनंतर ते घिसघिसीत झालेलं आहे, आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचं नाणं आहे, खणखणीत नाणं. असं आहे, बहुतेक उद्धवजी विसरले की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका मोदीच्या नाण्यांवरच तेही जिंकले. त्यांचे जे 18 खासदार निवडून आले तेही मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यांचे जे 56 आमदार निवडून आले ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धे राहतील आणि देशामध्ये मोदीजींचं नाणं चालतच राहील. ते म्हणतात की शेवटची निवडणूक आहे असं समजून जिद्दीने लढा, आपण सगळे जिंकूच कारण का बाळासाहेब आपल्या सोबत. अरे वा, मागच्यास मी म्हटलं होतं की प्रत्येक निवडणूक शेवटची निवडणूक समजून लढा, तर त्यांना फारच त्याचा असं वाईट वाटलं होतं आणि त्यांनी माझी शेवटची निवडणूक ठरवली होती ती. मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही, ज्याला जशी लढवायची तशी लढवा. शिवसेनेचे नेते आता असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मोठी वादळं पाहिली, हे वादळ नाही हे फक्त वावटळ आहे. कोणी काही म्हणू द्या, त्याच्यावर मी प्रतिक्रिया काय देऊ, वादळ आहे का वावटळ आहे कोणी किती पाहिली आहे. माझा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आपलं काम करतोय, आमचं देशात आणि राज्यात सरकार आहे, जनतेची सेवा करण्याचं आमचं काम आहे ते आम्ही करत राहतो. वडिलांनी आयुष्यभर कमवलं पण मुलांनी एका क्षणात घातलं अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे. आता याच्यावर मी काय प्रतिक्रिया देऊ. उद्धव ठाकरे 6 वाजता सर्व जनतेशी महाराष्ट्रातील फेसबुकद्वारे पुन्हा लाईव्ह संवाद साधणार, मुख्यमंत्री असताना साधलेला होता, आता पक्ष बघूया. तुम्ही पाहणार आहात का? मला खूप काम आहेत. सर, एक वेगळा प्रश्न होता, दहीहंडी मधील काल तिसरा गोविंदाचा मृत्यू झालेला आहे, थाटामाटात हिंदूंचे सण साजरे करावा असं आवाहन भाजपने केलं होतं, मात्र सलग 3 मृत्यूचं आता घटना समोर येत आहेत, तर काय चाप बसणार आहे, काही गोष्टी कुठे थांबणार आहेत? तुम्ही आमचं वाक्य अर्धवट घेता. थाटामाटात पण सुरक्षेचे सगळे नियम पाळून साजरे करा असं सांगितलं होतं. ही दुर्दैवी घटना आहे, यापुढे अशा घटना घटू नये म्हणून आपण अजून प्रयत्न करू. आपण दरवेळेस सांगतो की तुम्हाला जर उंच त्या ठिकाणी जी काही आपण नियम केले आहेत त्या नियमा एवढी उंच जर तुम्हाला त्या ठिकाणी दहीहंडी ठेवायची असेल तर सगळे प्रोटेक्टिव्ह गेअर घाला आणि त्याच्यानंतर ते करा. पुढील वर्षी आपण अधिक जास्त याच्यावर भर देऊ की जास्तीत जास्त प्रोटेक्टिव्ह गेअर हे वापरले गेले पाहिजे. आयोजनावरती खर्च मोठ्या प्रमाणात होतो मात्र आयोजक सुरक्षेची कुठेही काळजी घेताना दिसत नाही, म्हणून आपण ते कशी घेतली पाहिजे असा प्रयत्न नक्की करू. 3 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर झाले, भाजपचे प्रमुख 150 कार्यकर्ते होते, येणाऱ्या निवडणुकीच्या मुद्दा काय काय? मुळातच भारतीय जनता पक्षाचा विचार आचार आतापर्यंतची कार्यपद्धती आणि भविष्यातली वाटचाल अशा सगळ्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी होते. विशेषतः देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणून गरीबाला जे आपल्या लोकशाहीशी जोडलेलं आहे आणि सरकारी विकासाच्या तंत्राशी जोडलेलं आहे त्या संदर्भातल्या विषयांवर देखील या ठिकाणी चर्चा झाली आणि अर्थातच पुढच्या निवडणुकीचा रोडमॅप देखील आम्ही तयार केला. मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण जे आहे ते सर्वांगाने त्यांना प्रशिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न होता.